या कल्याण नगरीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा. पंचांचा इशारा येतोय, पहिला चेंडू, 2:15 टाइम मॅच करत आहोत. पहिलाच चेंडू गोलंदाजी वाकवर गोलंदाज जितेंद्र. ओहो बॅक कुठला आले, पंच केलं चेंडूला आणि फेकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, अपिश अँड पनिश, चौकार, 4 धावा. आगाज केला आहे नक्कीच गणेश भोईर यांच्यासाठी, नक्कीच बॉस ग्रुप यांच्याकडून नक्कीच रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तब्बल 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी. बॉस ग्रुप यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल गणेश यांच्यासाठी. आणि मात्र वादळापूर्वी येणारी पूर्व सूचना देत असताना गणेश क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप बॅकवर्ड, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफ आणि एक आहे तो मात्र ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. आणि गोलंदाजीमध्ये रिदम चुकतोय, कुठंतरी मानसिक दडपण असेल. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच खाल्ल्यानंतर पंच डेड चेंडू घोषित करत आहेत ते. मात्र या सामन्यासाठी लाभलेले पंच नेल्सन मडवी आणि दुसरीकडे असतील उगम सेलार. हो चेंडू काही काळ हवेमध्ये विहंग करेल आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, हाय ह्यूज अँड हँडसम. गणेशच्या बॅटमधनं चढवलेला हा जितेंद्रवर हल्ला, 7 धावा, षटकार. छत्रपती शिवरायांची तलवार जशी तळपावी तशी मात्र बॅट तळपती येते मात्र गणेशची. आणि या दरम्यान इथे मात्र डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग होती चेंडूची आणि 1 धावमिल्टी 1 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतय. धावसंख्या वधारतीये, धावसंख्या होती ती धाफलकर तब्बल 11. नक्कीच मी म्हटलं होतं की वादलापूर्वी येणारी पूर्व सूचना नक्की चौकाराच्या आगाजाने केली होती ती मात्र गणेशने. हो मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू काही काळ हवे असेल हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक जज करतोय. आणि इथे मात्र झेल जमिनीला दान केला जातोय पूर्णपणे. नक्कीच मित्र म्हणेल दडपणाखाली आहे मात्र तो श्री गणेश सापर्डे संघ. आणि मात्र गणेश आता वर्चस्व निर्माण करत असताना जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स धुनावतो आणि तदनंतर तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. आणि मात्र आपला आता रंग नक्कीच उधळेल का तो मात्र गणेश, खूप सारे प्रश्नचिन्ह. पहिले षटक 30-10 घेण्याच्या बाहेर, 2 क्षेत्ररक्षक, सर्कल पाबंदी. बॅक पुटला आले आणि अभिश अँड पनिश वन्स मोर. आणि इथे मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणाने मी तर म्हणेल 2 धावांचा माणस आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना नक्कीच पुन्हा एकदा मी तर म्हणेल नशीब खराब, त्याला काय करेल तो अशोक सराफ. आणि इथे मात्र 4 धावा नक्कीच वाचल्या गेल्या त्या मात्र गावदेव स्पोर्ट सापर्डे संघाच्या. हो पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतो चेंडूला स्क्वेअर लेग रिझनचा, परंतु चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा मी तर म्हणेल चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. या 2 धावा ॲड केल्या जातील त्या मात्र गणेशच्या खात्यामध्ये आणि देखील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होती आहे तब्बल 10 फलकावर 17. तर 17 धावा 17 हा अंक जर आपण पाहिला 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. 17 फेब्रुवारी 1984 एबी डी विलियर्स यांचा जन्मदिवस नक्कीच, मिस्टर 360 ज्यांना म्हटलं जातं, अब्राहम बेंजामिन डी विलियर्स यांचा जन्मदिवस 17 फेब्रुवारी 1984.
हो ऑनसाइड रिजन मध्ये ब्लाइंड स्ट्रोक आहे, चेंडूला फेकून दिलाय डीप बॅक कडून स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून, चेंडू जाईल सहा धावासाठी, छत्रपतींचा छावा आणि मारल्या त्या सहा धावा, षटकार डीजे. तब्बल पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आला आणि मात्र खरपून समाचार घेतला आहे तो मात्र गणेशने उंचपुर शरीर यष्टीचा फलंदाज. मी तर म्हणेल मैदानाच्या चौफेर फलंदाजी करत असताना प्रत्येक नक्कीच क्रिकेट स्ट्रोक दाखवत असताना गणेश भोईर यांच्या वैयक्तिक 22 म्हणजेच 22 धावा त्या फलकावर ॲड केल्या आहेत आणि सांघिक धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 23 धावा सांघिक कोट्यात. आणि मात्र आता दुसरं षटक हाताळत असताना श्री गणेश सापर्डे संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज माकवर हर्षल पहिला चेंडू. हो हेलिकॉप्टर ऑन साइड रिजन मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू कार्पेटच्या साईने ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण या दरम्यान मी तर म्हणेल फंबल होतोय आणि दोन धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, धावसंख्या होईल ती धावफलकर तब्बल 25 हा अंक जर आपण पाहिला तर 25 जानेवारी 1966 भारतीय नक्की स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानपदी नक्कीच इंदिरा गांधी या विराजित झाल्या होत्या आणि या दरम्यान इथे मात्र या दरम्यान नक्कीच चेंडू जातो तो निर्धाव स्वरूपाचा. या दरम्यान एक धाव मिळते एका धावेने धावफलक पुढे सरसावेल, धावसंख्या अंकित केली जाईल ती स्कोर कार्डवर तब्बल नक्कीच 22 च्या स्वरूपाने एक धाव मिळेल. नक्कीच बॉस ग्रुपचे मेंबर अजितदादा भोईर नक्कीच जे सामन्याचा आस्वाद घेत असताना आणि इथे मात्र त्यांच्याकडून शुभेच्छा येत असताना ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू कार्पेटच्या साईने ट्रॅव्हल होईल, लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फंबल होते आणि या दरम्यान ऑन द स्टंप थ्रो फेकी होती परंतु मी तर म्हणेल दोन धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण करत आहे तो मात्र गणेश आणि इथे मात्र 100% कमिटमेंट दाखवत असताना नक्कीच मी तर म्हणेल फिटनेस देखील तितकंच महत्वाचं असतं आणि या फिटनेसचा इथे मात्र उदाहरण देत असताना दोन धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या. गावदेवी स्पोर्ट सापाड या संघाला बॉस ग्रुपचे मेंबर अजित भोईर सुभाष भोईर नक्कीच यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत आणि इथे मात्र रिदम चुकतोय तर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. गणेश ट्रॅक एंडला असेल, गणेश गोलंदाज हर्षल ऑल साईड रिजन मध्ये पुन्हा एकदा फेकून दिला चेंडूला, चेंडू जाईल सहा धावांसाठी, गोलंदाज हर्षलवर चढवलेला हा एक गणेशच्या बॅट मध्ये हल्ला, सहा धावा षटकार. उंबर्ड गावचे नक्कीच एक युवा नेतृत्व निलेश पंजे यांनी नक्कीच व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं विनंती असेल निलेशदादा पंजे. इथे मात्र शुभागमन झालेलं आहे, नक्कीच आपण येऊन विराजमान व्हावं व्यासपीठावर विनंती असेल निलेशदादा पंजे. तर पुन्हा एकदा वळणार आहोत आपण सामन्याकडे. लोअर फुलटा चेंडू ऑन साईड डिझनमध्ये दिशा दिली चेंडूला आणि इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपाने दोन धावा नक्कीच ॲड केल्या जातील. त्या मात्र दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल, धावसंख्या अंकित केली जाईल स्कोर कार्डवर तब्बल 36 36 धावा आतापर्यंत ऍड केल्या जातील आणि मात्र वैयक्तिक लोअर फुलटा चेंडू. मी तर म्हणेल चेंज ऑफ द पेस, नक्कीच फिंगर रोल केले चेंडूवर आणि इथे मात्र चकमा दिला तो मात्र फलंदाजाला बीट केलं. नक्कीच मी तर म्हणेल दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाची दुसरं षटक संपुष्टात येते, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकता तब्बल 36.
नक्कीच बॉस ग्रुपचे सदस्य मेंबर ऑफ बॉस ग्रुप अजितदादा भोईर सुभाषदादा भोईर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत त्या गणेशला आणि देखील गावदेवी स्पोर्ट्स सापडे संघाला शुभेच्छांचा वर्षाव. आणि इथे मात्र मित्र म्हणेल पुनश्चा एकदा उपस्थित मायबाप क्रीडा रसिक आणि जे मात्र प्रेक्षक या यूट्यूब या वाहिनीवर नक्कीच दीक्षित .in च्या माध्यमातून नक्कीच या सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गावदेवी सापडे विपक्षी श्री गणेश सापडे असा मात्र सामना हो आणि इथे मात्र पंचांचा इशारा येणे बाकी आहे आणि पंच मात्र दंडित करत आहेत ते मात्र गोलंदाजाला आणि आमच्या नक्कीच दिशेने दोन्ही हात समलंब करत असताना एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या होती ती धाव फलकावर तब्बल 37. हो स्विंगर मिस आणि पुनश्चा एकदा उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग होती मात्र चेंडूची नक्कीच शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक आहे आणि दबाव देखील असेल तो मात्र गोलंदाजावर दबावाचं पूर्णपणे नक्की मात्र चित्र दिसत असताना ते गोलंदाज शुभमवर ऑन साईड रिजन मध्ये खेळून काढलाय चेंडूला परंतु चेंडू जाईल सरळ डिक्लेअर झोन मध्ये आणि इथे मात्र पंच इशारा करत आहेत की मात्र दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या अंकित केली जाईल स्कोर कार्डवर तब्बल 40. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आणि मात्र गणेश वैयक्तिक 32 धावांवर आता मात्र खेळत आहे चांगलीशी फलंदाजी केली खरपून समाचार घेतला डॉमिनेट केले वर्चस्व निर्माण केलंय ते मात्र श्री गणेश सापर्डे संघांच्या गोलंदाजांवर आतापर्यंत जर आपण चित्र पाहिलं असेल पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड विकेट ओहो स्विंगर मिस चेंडू का खाली पडल्यानंतर नक्कीच पडल्यानंतर थोडासा खालीसा राहतो आणि या दरम्यान मी तर म्हणाला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला स्ट्राईक रोटेट करण्याच्या नक्कीच इथे मात्र एक माणूस होतं आणि नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागलं तंबूच्या असलेला बाला बॅक टू दी पवेलियन नक्कीच बाला तंबूच्या असलेला माघारी परतत असताना बालाची जागा नक्कीच भरून काढण्यासाठी मी तर म्हणायला प्रमोट केलंय ते मात्र रोशनला नक्कीच वन डाऊनच्या पोझिशनवर आलेला फलंदाज रोशन आणि स्ट्रायकिंगला असेल तो गणेश गोलंदाजी माकवर हर्षल शुभम ऑन साईड डिझाईन मध्ये खेळून काढला चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी गणेश पूर्णपणे नक्कीच इथे मात्र गणेशच्या बॅटमधून येणारा हा एक मोठा धमाका 6 धावा षटकार वैयक्तिक 38 धावांवर खेळतो तो मात्र गणेश आणि आणखीन एक चढवला जातोय हल्ला क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु चेंडू त्याच्या अवकाशाच्या बाहेर बॅक टू बॅक येणारा दुसरा षटकार शुभमच्या गोलंदाजीवर गणेशने चढवलेला हा दुसरा हल्ला 6 धावा षटकार आणि मात्र आता सांघिक काठ्यात धावा ऍड केल्या जातील त्या तब्बल 52 धावा आता मात्र ऍड केल्या जातील आणि 46 धावा नक्कीच वैयक्तिक खात्यामध्ये आणि या दरम्यान लागोपाठचा 3 चेंडू आणि 3 धावा नक्कीच बॅट वर करायची आहे फलंदाज आणि इथे मात्र अर्धा शतक पूर्ण होत असताना या स्पर्धेमधलं एकदा टाळ्या वाजवायचे आहेत जोरदार नक्कीच मी तर म्हणाल वाखण्याजोगी फलंदाजी करतोय गणेश आणि पूर्णपणे डॉमिनेट करतोय वर्चस्व निर्माण करतोय आणि पूर्ण संघ त्याला अप्रिशिएट करतोय नक्कीच कौतुकास्पद कामगिरी करतोय तो मात्र गणेश आजच्या दिवसातील उच्चांक नक्कीच गाठलेला आहे तो मात्र या संघाने पुनश्चा एकदा फेकून दिला चेंडूला आर पार सीमा पार रामदेव बाबांचा पतंजली षटकार डीजे ग्राउंड वर
सेलिब्रिटीज आहे, गणेश मडवी माफ करा गणेश भोईर यांच्यासाठी नक्कीच 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. गुरुनाथ मडवी यांच्याकडून नक्कीच जे अर्धशतक ठोकलं त्यासाठी नक्कीच तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. नक्कीच मॅच झाल्यानंतर गणेश भोईर यांनी नक्कीच येऊन कलेक्ट करून घेऊन जावं. कॅरी ऑन डीजे थांब. तर यापुढे होणारा सामना असेल यंगस्टर उंबर्डे विपक्ष जय दुर्गा सापर्डे. तर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यावं नाणेफेकीसाठी. यंगस्टर उंबर्डे विपक्ष जय दुर्गा सापर्डे दोन्ही संघाचे कर्णधार यावं नाणेफेकीसाठी. कॅरी ऑन डीजे सामना. यंगस्टार उंबर्डे विपक्ष जय दुर्गा सापर्डे दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर या दरम्यान नाणेफेक होणार आहे. गुरुनाथ दादा मडवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. या नाणेफेकीचा कल पाहणार आहोत कोणाच्या दिशेने जात आहे. तर विजयासाठी 65 धावांचं आव्हान असेल या दरम्यान. तर या दरम्यान जय दुर्गा सापर्डे या संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून मात्र नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. तर नाणेफेकीचा कौल गेला तो मात्र जय दुर्गा सापर्डे संघाच्या पारड्यामध्ये. तर 65 धावांचा नक्कीच पाठलाग करत असताना किती धावा कुठेल, नक्कीच विजय मिळेल का, नक्कीच 65 धावा डिफेंड करू शकेल का. मात्र हा गावदेवी स्पोर्ट्स सापर्डे संघ वलत सामन्याकडे. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू इथे मात्र ऑफ ड्राईव्ह नक्कीच मिडऑफच्या डोक्यावर चेंडूला खेळून काढलाय. आउटफील्ड खराब असल्या कारणाने नक्कीच चेंडू चकमा देतो तो मात्र क्षेत्ररक्षकांना. या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. श्री गणेश होईल तो मात्र धाव फलकाचा. फलंदाजी वाघवा भूषण लोअर फुलटा चेंडू ऑन साइड मध्ये फेकून दिला चेंडूला आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स ओवर द रो आणि 1+4 नक्कीच नो असेल. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू घोषित केलेला आहे तो मात्र पंचांनी. 1+4 चौकार. तर कल्याण ग्रामीणचे एक दमदार आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नक्कीच राजूदादा पाटील यांचं सोशावे असं संगीत नुकतंच. आणि ऑन साईड रिझन मध्ये चेंडू काही काळ हवेमध्ये असेल आणि इथे मात्र भूषणने नक्कीच करणवर चढवलेला हा हल्ला चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट रिझनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. वेल बेगन इज हाफ डन चांगली सुरुवात. लोअर फुटा चेंडू आणि इथे मात्र
खरपूर समाचार घेतला जातोय नक्कीच करणचा। कुछ ही देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो वक्त आया था हमारा तो दौर आएगा, हमारा तो दौर आएगा। आणि अशा प्रकारचं चोख प्रत्युत्तर देत असताना भूषण डीजे तर सुश्राव्य असं संगीत या संगीताचं नक्कीच। तर पुन्हा एकदा बोलणार आहोत सामन्याकडे। आता मात्र धावसंख्या धावसंख्या दाखल करून तुम्ही पाहू शकता तब्बल 29 धावा कुठलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने। नक्कीच त्यांचा ध्वज चेंज केलेला आहे, ध्वजाचा रंग चेंज केलेला आहे, नक्कीच पूर्ण रूपच बदललेलं आहे। मात्र ध्वजाचं त्या ध्वजावर आपली राजमुद्रा प्रतिपश चंद्रलेखे व वधव विष्णू विश्वंदित अशा हसून शेष मुद्रा भद्रा या राजते अशी मात्र राजमुद्रा आपण पाहू शकाल। या दरम्यान व्याकृती बॉलर खेळले सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने, चेंडू येईल वन बाउंस ओव्हर द रोव, हा येणार भूषणच्या बॅट मधून दमदार चौकार डीजे डीजे। थँक्यू। या चौकाराच्या मध्ये त्याने राम वलक पुढे झरसावलं, अकोट टप्प्याचा चेंडू टॅप केला, पुष्केला ढकललाय, मी तर म्हणाला स्टिअर केलाय थर्डमॅन रिझन मध्ये, परंतु दोन धावा ऍड केल्या जातील त्या मात्र दोन धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल, धावसंख्या अंकित केली जाईल स्कोर कार्डवर तब्बील 25-25। नक्कीच 25 हा आकडा जर आपण पाहिला असेल तर 25 जानेवारी 1966 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या नक्कीच पंतप्रधान पदी विराजमान झाल्या होत्या त्या 25 जानेवारी 1966 रोजी। ऑन साईड रिझन मध्ये मिस्टामी स्ट्रोक आहे पुलकरेचा होता चेंडूला, परंतु चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग रिझन मध्ये, पंचांचा इशारा येतोय, नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, दोन धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल, धावसंख्या अंकित केली जाईल स्कोर कार्डवर तब्बल 27-27 धावा। DJ carry on तर आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 38 धावांची गरज प्रत्येक षटकामागे नक्कीच विजयासाठी 19.00 चा आस्किंग रन रेट नक्कीच रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला तर मात्र प्रत्येक षटकामागे 19.00 38 धावा 12 चेंडू आणि 38 धावा गोलंदाजी मागवर स्वतः गोलंदाज गणेश राईट आर्म ओवर द विकेट अकोट टप्प्याचा चेंडू मिस्टामिक स्ट्रोक आहे स्वतः चेंडू खाली येतोय आणि या दरम्यान दोन क्षेत्ररक्षकांमध्ये नक्कीच धडक होतीये। मी तर म्हणेल एका क्षेत्ररक्षकाला नक्कीच कॉल द्यायचा होता नक्कीच मी तर म्हणेल या दरम्यान एक धाव मिळती एका धावेने धाव फलक पुढे सरसावेल धावसंख्या अंकित केली जाईल। चला ड्रिंक्स ड्रिंक्स न्यायचं आहे ड्रिंक्स तर आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 37-37 धावा विजयासाठी नक्कीच भूषण चला लवकर सबस्टिट्यूट पाठवा। तर
तर नक्कीच दुखापत झालेल्या क्षेत्ररक्षकासाठी सबस्टिट्यूट राजू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता एक गड्डी बॅकवर्ड स्क्वेअरला एक लीज रिझनमध्ये एक लॉंग लेग रिझनमध्ये एक आहे तो लॉंग आर्म रिझनमध्ये एक आहे तो मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आणि एक आहे तो मात्र काउ कॉर्नर रिझनमध्ये. तर चला स्पीड ऑफ द गेम. चेंडू असतील 11 धावा हवे असतील 37 11 चेंडू आणि 37 धावा स्ट्राईक एंडला असेल मोशन. आणि इथे मात्र रिदम चुकतो तो मात्र गोलंदाज. 11 चेंडू 37 धावा 37 धावा 11 चेंडू स्ट्राईक एंडला असेल नक्कीच भूषण. हो हो ऑन साइड मध्ये खेळून आलेला फटका क्षेत्ररक्षक जत करतो चेंडूला आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय चेंडू जाईल वन बाउंस ओवर द रोप. हा येणारा भूषणच्या बॅट मधनं दमदार चौकार डीजे. धावसंख्या होती है धावसंख्या वधारती है धावसंख्या होती है 37 32 धावा छत्रपती शिवराय यांची तलवार जशी तलपावी तशी मात्र बॅट तलपती होती मात्र भूषणची. हो हो आणि इथे मात्र उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडूची पिचिंग होती आहे आणि आता मात्र दडपणाखाली येतो तो मात्र गोलंदाज गणेश. ज्या गणेशने खरपून समाचार घेतला होता तो मात्र श्री गणेश सापर्डे संघाच्या गोलंदाजांचा. आता मात्र भूषण नक्कीच इथे मात्र हावी होतोय टोटली नक्कीच ते मात्र गणेशवर. बॅक टू दी बॉलर खेळला स्ट्रेट द्यायचा एक मादक सौंदर्य कॉपी बुक स्टाईल ने चेंडू जाईल आमच्या स्क्रीनच्या समोर वन बाउंस ओवर द रोप चौकार. आता मात्र समीकरण नऊ चेंडू आणि 28 धावांची गरज 28 रन्स रिक्वायर्ड इन 9 डिलिव्हरीज. नऊ चेंडू 28 धावा 28 धावा नऊ चेंडू 28 धावा हव्या असतील भूषणला नक्कीच जबाबदारी सांभाळावी लागेल भूषणला नक्कीच खिंड लढवावी लागेल जर कोंढांना सैर करायचा असेल तर मात्र तानाजीला नक्कीच झुंज द्यावी लागेल ती मात्र उदयन सिंग राठोड याच्या समोर. हो हो ऑन साईड रिजन मध्ये खेळू कळलं चेंडूला क्षेत्ररक्षक जज करतो चेंडूला आणि इथे मात्र नक्कीच मित्र म्हणेल कोलॅप्स होतोय तो मात्र क्षेत्ररक्षक जज केलं होतं चेंडूला नक्कीच मित्र म्हणेल खराब आउटफील्ड असल्या कारणाने या दरम्यान दोन धावा मिळाल्या जातील. दोन धावांच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल धावसंख्या अंकित केली जाईल स्कोर कार्डवर तब्बल 39 39 धावा आणि आता मात्र विजयासाठी समीकरण 8 चेंडू 26 धावा 8 चेंडू 26 धावा एक मोठा फटका ऑन साईड रिझन मध्ये खेळून काढला चेंडूला डीप मध्ये चेंडू जातो क्षेत्ररक्षक जज करतो चेंडूला आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय चेंडू जाईल वन बाउंस टू बाउंस ओवर द रोप चौकार. तर आता मात्र समीकरण 7 चेंडू 22 धावा 7 चेंडू आणि 22 धावा एक मोठा फटका मात्र सामन्याचं रूप बदलून देईल. 7 चेंडू आणि 22 धावा लोअर फिल्डर चेंडू ऑन साइड रिजन मध्ये फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून षटकारासाठी 6 धावा गुड शॉट. कशक पाऊस आला आपले सापडणे गावाचा
थँक्यू डीजे. आणि आता मात्र नाट्यमय वलन प्राप्त होत असताना या सामन्याला 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि आता मात्र स्ट्राईक नसेल ती मात्र भूषणकडे, परंतु स्ट्राईकला आणावं लागेल भूषणला. जर सामना जिंकायचा असेल तर भूषणला नक्कीच स्ट्राईकला आणावं लागेल. हे बॉल दे, बॉल बॉल दुसरे तिथे. 6 चेंडू 16 धावा 16 धावा 6 चेंडू 7 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. आणि मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक नक्कीच ठेवावी लागेल ती मात्र भूषणला. 6 चेंडू 16 धावांची गरज. आणि वैयक्तिक 39 39 धावांवर खेळतोय तो मात्र भूषण. आणि इथे मात्र अप्रिशिएट करत आहेत, नक्कीच टाळ्या वाजवत आहेत ते मात्र सर्व फलंदाज. नक्कीच डगआउटमध्ये बसलेले ते मात्र नक्कीच अप्रिशिएट करत आहेत ते मात्र भूषणला. नक्कीच अप्रिशिएट का करू नये, कारण नक्कीच तेवढं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, नक्कीच कॅलिबर आहे, त्या कॅलिबरचा खेळाडू आहे तो मात्र भूषण. आतापर्यंत 39 39 धावांवर खेळतोय, एकाकी झुंज देतोय ज्याप्रमाणे. काय जय दुर्गा सापर्डे, आपला डिसिजन कळवायचा आहे. नक्कीच जय दुर्गा सापर्डे संघाने नाणेफेक जिंकून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा वळूयात सामन्याकडे. 7 चेंडू आणि 16 धावा, टाळ्या वाजवा एकदा. हो, लोअर फिल्डचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू खेळू काढला आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रेप, चौकार. थँक्यू. खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता है. आणि आता मात्र अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 12 धावा. पाच चेंडू 12 धावा 12 धावा 5 चेंडू 2 षटकार नक्की विजय मिळवून देईल तो मात्र श्री गणेश सापर्डे संघाला. आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू विजय मिळवून देईल तो मात्र गावदे स्फोट सापर्डे संघाला. हो हो, ऑन साईड रिजन मध्ये मिस्टर मिस्टोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 धावांचा माणूस असेल, 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावाचा माणूस असेल, 3 धाव नक्कीच घेत असताना मी तर म्हणेल. आणि या दरम्यान 3 धावा यशस्वीरित्या चित्याच्या सप्लाईने धावून पूर्ण केल्या जात आहेत. मित्रांनो नक्कीच इथे मात्र दडपण, आणि इथे मात्र दडपण दडपण आणि दडपण, हेच आहे क्रिकेट. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला नक्कीच रोमांचक अनेकाचा सामना पाहायला मिळणार आहे. बिग फाईट मॅच, फाईट ड्रामा ट्रॅजेडी आणि एंटरटेनमेंट खूप सारं काही मात्र या नक्की सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. सामना कोणीही जिंको, मात्र विजय हा क्रिकेटचा होणार आहे, विजय हा गावी स्पोर्ट सापर्डेचा होणार आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. स्ट्राईक येणार आहे तो मात्र बाहुबली फलंदाज भूषण. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. हो, आणि इथे मात्र चेंडू सरळ जाऊन पॅडवर बस होतोय. या दरम्यान एक धाव उलटी आहे, एक धाव मिळती एका धावेने. नक्कीच धाव फडक पुढे सरसावे. दडपण दडपण आणि दडपण, मानसिक दडपण इथे मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. बिग फाईट मॅच, बिग फाईट ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 8 धावांची घर. 3 चेंडू 8 धावा 8 धावा 3 चेंडू. शुभम नक्कीच वैयक्तिक 40 धावांवर केली, माफ करा भूषण, तब्बल 40 धावांवर नाबाद खेळी करत आहे. आणि आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 8 धावा, 1 चौकार आणि 2 दुहेरी धावा.
चेंडू आणि 8 धावांची करत गोलंदाजी माकवर गोलंदाज रोशन। ओहो टो क्रशिंग यॉर्कर आणि इथे मात्र खोदून काढला चेंडूला, इथे मात्र 2 धावांचा मानस असेल, तिसऱ्या धावाचा मानस असेल, 3 धावा नक्कीच पूर्ण कर आणि इथे मात्र काय होतंय, लेझी क्रिकेट, पूर्णपणे लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, ते मात्र गावदे स्पोर्ट्स ऑपरेटर संघाकडनं। आणि या दरम्यान आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 5 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असेल, 2 चेंडू 5 धावा, सामना कोणीही जिंको मात्र विजय हा क्रिकेटचा होणार आहे, विजय होणार आहे तो मात्र गावदेवी स्पोर्ट सापर्डे या क्रिकेट क्लबचा या चषकाचा। तर पुन्हा एकदा वळणार आहोत सामन्याकडे, 2 चेंडू आणि 5 धावांची गरज, हो लीडिंग एज, लीडिंग एजच्या स्वरूपाने चेंडू ट्रॅव्हल होईल, मी तर म्हणे चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 3 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असेल, 1 चेंडू 3 धावा, रोमांचक आहे कसा सामना, एक चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू। तर चला स्पीड अप द गेम, जास्त वेळ घेऊ नये, गणेश सचिन नक्कीच आता मात्र जर निर्धाव चेंडू नक्कीच हाताळला तर मात्र एक मेडल देण्यात येईल, ते मात्र प्रदीप दादा गायकवाड यांच्या वतीने, सामना जर जिंकून दिला रोशनने तर मात्र मेडल नक्कीच दिले जाईल ते प्रदीप दादा गायकवाड यांच्या वतीने। 1 चेंडू आणि 3 धावांची गरज, एकदा फळा वाजवा प्रेक्षक वर्ग, रोमांचक आणि कसा सामना, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज, चला सामन्याचा रिदम तोडू नये फलंदाज, 1 चेंडू 3 धावांची गरज, बिग फाइट मॅच, फाइट ड्रामा ट्रॅजेडी आणि एंटरटेनमेंट सर्व काही एकाच सामन्यामध्ये, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज, गोलंदाजी माकवर गोलंदाज रोशन राईट आर्म अराउंड द विकेट, ऑन ड्राईव्हचा फटका बॅक टू द बॉलर केला, सरफेक्शन चेस करता चेंडूला आणि इथे मात्र 3 धावांचे मांड असेल, 2 धावा यशस्वीरित्या डाऊन पूर्ण केला जात आहेत आणि इथे मात्र काय होत आहे, विजय होतो तो मात्र क्रिकेटचा आणि विजय होतो तो मात्र श्री गणेश सापर्डे संघाचा। आणि इथे मात्र नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल, पंच नक्कीच विजय झालेला आहे तो मात्र श्री गणेश सापर्डे संघाचा, विजय संघाचं हार्दिक स्वागत 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 आणि पराभूत झालेल्या संघाचं कौतुक कौतुक कौतुक, ज्याप्रमाणे नक्कीच छत्रपती विजय विजय ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा नक्कीच उजवा हात छत्र नक्कीच भूषण आपण यायचा आहे सामनाचा पुरस्कार घेण्यासाठी, तब्बल 45 धावांची खेळी केली आणि मात्र सामना जिंकून दिला तो आपल्या संघासाठी, भूषण भूषण असेल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि भूषणला नक्कीच मेडल देखील दिला जाईल, एकाकी किल्ला लढवला तो मात्र भूषणने आणि मात्र विजय दिलं, प्रदीप दादा गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा भूषणला नक्कीच सामनावीरचा पुरस्कार द्यावा, नक्कीच एकदा टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवा भूषणसाठी, चांगलीशी नक्कीच खेळी केली माझ्या भूषणने आणि आपल्या नक्कीच संघाला विजय मिळवून दिला,
तर भूषण थांबायचं आहे. राजेश म्हात्रे कडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि अजय म्हात्रे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज, असं मात्र एकूण 700 रुपयाचं कॅश प्राईज असेल. भूषण 2 मिनिटं, नक्कीच मला सुद्धा इंटरव्ह्यू घेण्यासाठी नक्कीच भाग पडलं. सूर्य कशी फलंदाजी केलीस, मी तर म्हणेन तब्बल 63 धावांचं आव्हान होतं, खूप मोठं दडपण होतं, तुझ्या खांद्यांवर जबाबदारी होती. नक्कीच तू मगाशी सुद्धा म्हटलं होतं नक्कीच की मात्र मी इंटरव्ह्यू देईन, पण जेव्हा मात्र सामना जिंकून देईन तेव्हा मात्र इंटरव्ह्यू देईन. आता कसं वाटतं सामना जिंकून? सामना जिंकल्याबद्दल मला खूप अभिनंदन वाटतं आणि माझ्या संघाचा पण खूप मी कौतुक करतो की चांगले ते पण खेळलं आणि आम्ही सामना जिंकला. आणखीन एक गोष्ट, तुझ्यासोबत एक फलंदाज होता, कोणताही फलंदाज आउट झाला नाही, तुम्ही दोघांनी नक्कीच एकाकी किल्ला लढवला, त्याच्याबद्दल काय म्हणशील? आम्ही तर ठरवूनच गेलतो की आम्ही दोघंच मॅच जिंकायचे आणि मी विकेटवर टिकण्याचा म्हणजे मला याच होता. थँक्यू सो मच. आणखीन एक शेवटचा प्रश्न, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वात आवडता खेळाडू? शाहिद शेख. थँक्यू सो मच, खूप चांगला खेळ दाखवला आणि